ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचाच नंबर एक असून भाजपनं खोटी आकडेवारी दाखवत दिशाभूल केली आणि पंतप्रधान मोदींनी सर्वांचं अभिनंदन केलं. राज्य सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते लोणी इथं काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामधल्या नवनियुक्त सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. सोबतच त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देखील राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. लोकांचं जनतेचं सुखरंजन करण्याचंच काम सरकारने केलंय. मला वाटतं की नांदेडची महानगरपालिका निवडणुकी निकाल हा त्या जनतेचा असंतोष जो होता त्याचा तो उद्रेक लोकांचा जो झाला या निवडणुकी निमित्तानं त्याचंच हे प्रतीक म्हटलं पाहिजे. स्पष्टपणे राज्य सरकारला राज्य सरकारला लोकांनी नाकारले आणि मला वाटतं की अशोक गांधीजी प्रतिक्रिया केली होती की भारतीय जनता पक्षाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे असं त्यांनी जे म्हटलं आहे ते अतिशय योग्य होती. प्रतिक्रिया अतिशय योग्य होती. म्हणजे मला हा आरोप केला पाहिजे की हा राज्याच्या सदाच्या सरकारनं शेतकऱ्याशी केलेला विश्वासघात शेतकऱ्याचा म्हणजे कोणत्या आघाड्यावर सरकार लोकांना आधार देऊ शकत नाही. सरकारनेच केलेल्या घोषणेची अंमलबजावणी स्वतः सरकार करू शकत नाही याच्या इतकं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी आम्ही दुर्दैवी चित्र कधीच पाहिलं नव्हतं. आणि मला वाटतं सरकारची नामुष्की राज्याच्या मुख्यमंत्र्यानं या प्रकृतीबद्दल राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे की आमची मागणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.